श्री स्वामी समर्थ अधिक मास एक सुंदर कथा। अधिक मासात कोणतेही सणवार येत नाहीत, त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगाचे मुहूर्त काढले जात नाहीत। या 13व्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही। बिचारे अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला। शुभ कार्यच नाही तर पितृकार्य देखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले आहे। सगळेजण त्याला मलमास किंवा मलिन मास म्हणून हिनवू लागले। अशी निंदा ऐकून अधिक मास फार दुःखी झाला। मग त्याने विष्णूची उपासना केली। त्याला विष्णू प्रसन्न झाले। त्याला विचारले, तुला काय हवे आहे? अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला, देवा, मला कोणी देवता नाही, माझे रक्षण करा। कोणी स्वामी नाही, माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही, त्यावर काही उपाय करा। दयाळू विष्णूने त्याला स्वतःबरोबर गोलोकात नेले। तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता। करुणा सिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले, आजपासून तू माझा झालास, आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील, यापुढे तुला कोणीही मलमास म्हणणार नाही, तुला आता सगळेजण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील। या महिन्यात जे कोणी धार्मिक कार्य करतील त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल, त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल। मुरलीधराचे ते शब्द ऐकून मलमासाला अतिशय आनंद झाला। परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला। पुराणानुसार राक्षस राजा हिरण्यकश्यपूने एकदा ब्रह्मदेवांना कठोर तपश्चर्याने प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे अमरतत्वाचे वरदान मागितले। अमरतत्वाचे वरदान देणे शक्य नसल्याने ब्रह्मदेवाने त्याला दुसरे वरदान मागण्यास सांगितले। तेव्हा हिरण्यकश्यपूने वरदान मागितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्याला मारू शकत नाही। वर्षाच्या 12 महिन्यात त्याला मृत्यू येऊ नये। जेव्हा तो मरतो तेव्हा तो दिवस किंवा रात्र नसावी। त्याला ना कोणत्याही शस्त्राने मरण नको, त्याला घरात मारता येणार नाही आणि घराबाहेरही मारता येणार नाही। हे वरदान मिळताच हिरण्यकश्यपू स्वतःला अमर समजू लागला आणि स्वतःला देव घोषित करू लागला। जेव्हा वेळ आली तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतारात म्हणजेच अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या रूपात अधिक महिन्यात संध्याकाळी चौकटीखाली हिरण्यकश्यपूच्या छातीवर आपल्या नखांनी फाडून त्याला मृत्यूच्या दारात पाठवले। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।